वाडेकर विपक्ष कोळेगाव या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय. वाडेकर या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी ते म्हणजेच कोळेगाव टीमला. आणि सामना जेव्हा सुरू आहे की आपण या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ घारिवली घारिवली गावचा बुलंद आवाज पंडित पाटील यांना. हॅलो, धन्यवाद रोशन संते. सामना आपण पाहतोय तो वाडेकर विपक्ष कोळे असा सामना. वाडेकर संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर कोळेगाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चार षटकांचा सामना असेल आणि पॉवर प्लेचं एक षटक असेल तर व्यासपीठावर आपले पोटीप्लस ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील आणि उपाध्यक्ष आदरणीय गिरीश पाटील संदप हे उपस्थित आहेत. इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर सुनील मामा पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचा फलंदाज निलेश, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हिरामन. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. दोन पंच आपण पाहतोय शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. हे दोन अनुभवी पंच आजच्या दिवसात आपण पाहतोय. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतो. सुनील मामा राईटम राउंड द विकेट. पहिला चेंडू पटका फसलाय मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. चेंडू वन बाउन्सी मारीच्या बाहेर फरार. निलेच्या बॅट मधनं येतोय तो पहिला चौकार. चार षटकांच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारे सुरुवात अपेक्षित असते. सातत्याने आपण पाच असतो पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना संधी असते. गोलंदाजांवर थोडस दडपण असतं. मात्र इथे निलेश दडपणाला जुगारून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. तर सुनील मामा एक अनुभवी गोलंदाज मात्र पॉवर प्लेच्या येणाऱ्या पाच चेंडूंमध्ये कशी गोलंदाजी होईल. इथे मात्र बॅकफुटला गेले ऑफसाईडला खेळत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. तोपर्यंत इथे सिंगल कम्प्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद पाच. कालच्या दिवसाचा जर विचार केला जय गावदेवी 40 प्लस नारळी संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आजच्या दिवसात कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल ते येणारा काळ आणि वेळच ठरवेल. सुनील मामा पुन्हा एकदा राईट हॅम राउंड द विकेट. बॅकफुटला सुरेख फटका आपण पाहतोय. मात्र झेल इथे निसटतो हातून. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. मात्र जीवदान लागतं फलंदाज हिरामन यांना. तोपर्यंत एका धावीची संधी होती. एक धावी ते धाव फलकावर बिनबाद सहाशी धाव संख्या आपण पाहतो. धाव फलकावर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुद्धा सुनील मामा अतिशय चांगल्या पद्धतीने इथे वापसी करण्याचा प्रयत्न करतात. कमबॅक करतात. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लो फुलटा चेंडू ऑनसाईडला खेळतात. संगणक विजय पाटील दूरवरनं आलेत. आउटफील्ड थोडीशी खराब आणि चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत चेंडू सी मारेच्या बाहेर फरार होतोय. चौकार येतोय. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते आणि पॉवर प्लेचा योग्य वापर आपण पाहतो. फलंदाज निलेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केला जात आहे. चांगली फलंदाजी. तर सुनील मामा या षटकामध्ये उर्वरित चेंडू कशा पद्धतीने हाताळतील ते पाहावं लागेल. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सी मारेच्या बाहेर फरार आणि या षटकातील तिसरा चौकार आपण पाहतो फलंदाज निलेशच्या बॅट मधनं. रॉकर्सच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण पाहतो. डीजे रॉकर्स आदेश पाटील नागाव यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण ऐकतो. सुनील मामा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. धावसंख्या आपण पाहतो. धाव फलकावर बिनबाद 14 अशी धावसंख्या. पॉवर प्लेचा योग्य वापर फलंदाज निलेशच्या माध्यमातून केला जातोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. ऑफ साइडला पंच शशांक पाटील यांनी वाईडचा इशारा केला. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 15 कुठेतरी नक्कीच दबावाखाली थोडेसे वावरतात सुनील मामा. अनुभवी गोलंदाज आहेत मात्र निलेश चांगली फलंदाजी करतायत. इथे मात्र फटका फसलाय मात्र चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आले सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू फेक यष्टीरक्षक विजय भोईरच्या
अति चेंडू फेकेपर्यंत तोपर्यंत इथे दोन धावा येतात धाव फलकावर. षटक क्रमांक पहिला इथे संपतोय आणि एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव धाव फलकावर कोळेगाव संघाची बिनबाद 17 धावा. जय गावदेव जय हनुमान. पोटी प्लस क्रिकेट संघ नागावच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. पोटी प्लस चषक नागाव 2021 अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. आमचे आयोजक मोतीराम पाटील, श्रीनाथ पाटील, उत्तम पाटील, बाळाराम पाटील, राजू मडवी, बाळकृष्ण मडवी, त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ मंडळ नागावच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आपण पाहतो. स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस आपण पाहतो. आजच्या दिवसात या 8 संघांमधनं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल आणि कालच्या नारळीच्या संघाची दोन हात करेल त्या पाहावं लागेल, कारण नारळी संघाने अतिशय चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत तो संघ दाखल झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपलंय. बिनबाद 17 अशी जमेची बाजू आपण पाहतो. कोळेगाव संघाची पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नाणेफेक गमावली, मात्र इथं सुरुवात कोळेगाव संघाने चांगल्या पद्धतीने केली आहे. तर संघनायक येत आहेत पॉवर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन संघनायक विजय पाटील ऑन साइड ला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक दूरवरनं आले, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडूफेक अतिशय चांगल्या पद्धतीने सीमा रेषेवरनं आपण पाहतोय. बघा कशा पद्धतीने इथे चेंडूफेक केली जात आहे. पोटीप्लाची स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडूफेक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सिंगल इथे कम्प्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 18 इथे. संघनायकाने जबाबदारी उचलली, कारण पहिल्या संघाने 17 धावा खर्च केल्यानंतर कमबॅकची गरज असेल ती वाडेकर संघाला. ते कमबॅक कशा पद्धतीने करून देतील संघनायक विजय पाटील ते पाहावं लागेल. राईट आर्म राउंड द विकेट. गती परिवर्तन, मात्र फटका जागेवर न बनवला. फलंदाज निलेशच्या बॅट मधनं येतोय तो दमदार षटकार. चोवीस धाव संख्या आपण पाहतो. धाव फलकावर एकही गडी बाद झालेला नाहीये. कोळेगाव संघाची जमेची बाजू असेल, कारण चार षटकांचा सामना आणि दोन मुख्य फलंदाज खेळपट्टीवर असताना आणि दुसरे षटक मार्गस्थ असताना तब्बल 24 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र ऑफ साइड ला बॅकफुटला जाऊन खेळतात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. लागू पडता येतोय तो दुसरा षटकार आणि मुख्य गोलंदाजावर इथे हल्ला चढवला जातोय. धन्यवाद डीजे. तर बघा एका बलाढ्य संघाशी दोन हात करताना कोळेगाव संघ कशा पद्धतीने सुरुवात करतो. एका बाजूला आपण पाहतो अनुभवी गोलंदाज विजय पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुभवी फलंदाज निलेश इथे मैदानात आग ओकण्याचं काम करतोय. मात्र इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. इथे मात्र अंदाज चुकतोय. चेंडू नो बॅट लाईन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. तोपर्यंत दोन धावा येतात. धाव फलकावर धाव संख्या पोहोचते ती 32. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न दिसतो फलंदाज निलेशचा. यशस्वी ठरतात. चेंडू जमिनीला जाण जरी झालेला असला तरी दोन धावा त्यांच्यासाठी फार महत्वाच्या होत्या, कारण सेट झालेला फलंदाज चांगल्या पद्धतीने सातत्याने फलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 32. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला. गणेश दूरवरनं आले अतिशय चांगल्या पद्धतीनं. बघा डगआउट मध्ये कोणी आवाज देऊ नका, तो सीमारेषेच्या आतच आहे, लक्षात घ्या. ऍक्शन कंप्लीट झाली होती नक्कीच, कारण व्यासपीठावर इथे आमचे उपाध्यक्ष अध्यक्ष उपस्थित आहेत.
कारण दोन्ही अनुभवी आहेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. आमच्या उपाध्यक्षांनी सांगितलं की चेंडू त्यांनी झेल घेतल्यानंतर तो वेळ पूर्ण झालेली होती. त्यांनी चेंडू नंतर जमिनीवर जरी टाकला असला तरी हरकत नाहीये. कारण कोळेगाव संघाला असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर गेला, कदाचित तो नाबाद असेल. मात्र तसं नाहीये, फलंदाज बाद आहे. पहिल्या विकेटचे इथं पतन होतं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 32 धावा. तर बघा पंडित दादा भोईर विजय पाटील इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू खोलवर टप्प्याचा मारा केला जातो. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. मात्र जे काम करायचं होतं ते फलंदाज निलेश पूर्ण करून गेलाय. इथे षटक संपतंय ते दुसरं आणि एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 1-33 धावा. यानंतरचा आपण एक शो मॅच आपण पाहणार आहोत. प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची 50+ संघ विपक्ष 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटना असा सामना असेल. एका बाजूला 50+ एका दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 40+ या संघा दरम्यान सामना असेल. दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपला. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1-33. उर्वरित दोन षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये इथून या दोन गोलंदाजांना येणाऱ्या मात्र कमबॅक करावं लागेल. कारण चिंता वाढले वाडेकर संघाची. तर फलंदाजी अतिशय चांगली आपण पाहतो कोळेगाव संघाची 1-33 धावा. सेकंडला आपण पाहतो रणजित संते मोठा फटका येतोय. मात्र फटका फसलाय. गणेश आले दूरवरनं. तर बघा किती चांगल्या पद्धतीने अंतर कापलं होतं त्यांनी. नक्की झेल जरी सुटलेला असला तरी मात्र या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला. दूरवर न आले होते. अंतर अतिशय चांगल्या पद्धतीने पार केलं होतं. मात्र अंतिम क्षणाला झेल जमिनीला दान होतोय. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. पस्तीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. रणजित संते चांगली फलंदाजी करतात. मात्र दिलीप यांना कमबॅक करावं लागेल कारण धावसंख्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करते. इथे मात्र ऑन साईडला खेळतात कार्पेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर. चौकार येत नाही, हरकत नाही, षटकार येत नाही, हरकत नाही. मात्र इथे डबल सिंगलला प्राधान्य देऊन धावफलक सातत्याने हलता ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. दोन फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते 37 वर. 1-37 तिसरं षटक मार्गस्थ चांगली फलंदाजी आपण पाहतो या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. तर इथं दिलीप तिसरं षटक हाताळत आहेत. दोन षटकांमध्ये आपण धावा पाहिल्या होत्या तब्बल 33. इथे मात्र चांगली गोलंदाजी. अशाच पद्धतीने तुम्हाला सातत्याने टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी करावी लागेल. कारण कोळेगाव संघ दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करेल. त्या अगोदरच तुम्हाला जर त्यांना कमी धावांवर रोखायचं असेल तर इथूनही तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. कारण या षटकातील उर्वरित चेंडू आणि शेवटच्या षटकातील 6 चेंडू तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. पुन्हा एकदा दिलीप आता मात्र बॅकफुटला गेले. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. फक्त दिशा दिली आहे चेंडूला. तिथे मात्र थोडीशी मिसफील होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. मात्र तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचले. 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 39 वर. 4 षटकांचा सामना असताना मात्र इथं तिसरं षटक मार्गस्थ असताना 39 धावा चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो कोळेगाव संघाला. कारण सुरुवात चांगली झाली. मात्र शेवट कसा असेल या 4 षटकांचा तो येणारा काळ आणि वेळच ठरवेल. पुन्हा एकदा दिलीप सज्ज होत आहेत.
इथे मात्र पंचांकडे वाईडचा इशारा केला जातो दबाव इथे आपण पाहतो गोलंदाज दिलीप यांच्यावर वाढवलाय फलंदाजांनी कारण प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न दिसतो सातत्याने धाव फलक खालता ठेवण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय मात्र पहिल्या दोन षटकात 33 धावा आल्यानंतर सुद्धा या षटकामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी होते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून वाईडचा इशारा केला जातो धावसंख्या पोहोचते ती 40 वर आता मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळा आता टप्पा आणि दिशा योग्य पद्धतीने राखली गोलंदाज दिलीप यांनी अशाच पद्धतीने तुम्हाला सातत्याने हे चेंडू टाकावे लागतील जर तुम्हाला कमी धाव संख्येवर समोरच्या संघाला रोखायचं असेल तर मात्र सातत्याने योग्य दिशा आणि टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल तरच तुम्ही कोळेगाव संघाला कमी धाव संख्येवर रोखू शकता चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो कोळेगाव संघ 40 धावा इथे मात्र समोर खेळतात ऑफ साइडला विजय भोईर चेंडू खाली येतात चांगले क्षेत्ररक्षण होत आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होता होता रणजित संते मात्र इथे माघारी परतलेत आदरणीय बळीराम पाटील नागाव यांना विनंती असेल की दादा या व्यासपीठावर तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागावच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय स्पर्धेचा कालावधी आपण पाहिला 27 नोव्हेंबर आणि आजचा दिवस 28 नोव्हेंबर दोन दिवसाची ही स्पर्धा कालच्या दिवसात आपण पाहिलं जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारुली संघ अंतिम फेरीत दाखल झाला तर आजच्या दिवसात कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल नारुली संघाशी दोन हात करेल तर मात्र येणारा काळ आणि वेळच ठरवेल कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी कैलास पोरजी धानसर आणि शशांक पाटील संदप तर आजच्या दिवसात आपण पाहतोय पुन्हा एकदा शशांक पाटील संदप आणि रमेश मात्रे सागाव यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी पंच म्हणून आपण पाहतो सातत्यानं हे दोन पंच स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली पंचगिरी म्हणून कामगिरी करत असतात तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतो फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून आमचे कृष्णा मात्रे आणि विजय जाधव यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय तर तीन षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर एकूण धावसंख्या 41 धावा या सत्रातील शेवटचं षटक शिल्लक गोलंदाज कैलास मोठा फटका येतोय झेल होतो का पाहायचं की षटकार जातोय आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर सुरुवात केली फलंदाजानं दमदार सुरुवात आपण पाहतोय शेवटचं षटक मार्गस्थ असताना इरामांच्या बॅट मध्ये येतोय तो गगनभेदी गगनचुंबी षटकार हा फलकावर उत्तर मात्र इथं फक्त दिले ते गोलंदाज दिलीपनं नाहीतर प्रत्येक गोलंदाजाने इथे खराब गोलंदाजी केली आहे ऑन साइडला खेळतात सुनील मामा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो सुनील मामा यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवर इथं मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतात आणि इथं मात्र जर विचार केला तर अर्धशतक धाव फलकावर लागते कोळेगाव संघाचं 51 धावा आपण पाहतो धाव फलकावर आणि 1252 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या खेळपट्टीवर 1252 धावा कुठल्या गेल्यात कैलास पंच रमेश मात्रे यांनी वाईडचा इशारा केलाय अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 53 वर पोहोचते
52 वर पोहोचते. धाव संख्या आपण पाहतो 52 कैलास. इथे मात्र मोठा फटका येतोय. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते, फलंदाजी केली जाते बघा. फलंदाज हिरामनच्या माध्यमातून, कारण निलेश माघारी परतल्यानंतर चांगल्या पद्धतीने जबाबदारी उचलली, धावफलक सातत्याने हलता ठेवला आणि भागीदारी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने इथे बहरते फुलते. आणि इथे चिंता वाढली आहे ती वाडेकर संघाची. फक्त गोलंदाज दिलीप यांचा अपवाद वगळला, 8 धावांचं षटक त्यांनी टाकलं होतं. फक्त चांगली गोलंदाजी केली ती गोलंदाज दिलीप यांनी. पहिल्या षटकात गोलंदाज होते सुनील मामा, धावा खर्च केला तब्बल 17. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते विजय पाटील, धावा खर्च केला 16. टॅप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली. धाव संख्या पोहोचते ती 59 वर. मोठ्या धाव संख्येच्या दिशेने वाटचाल करतोय, अग्रेसर ठरतोय तो कोळेगाव संघ. इथे मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे फलंदाज इथे बाद झालेत. कारण विजय पाटील अतिशय हुशार यष्टी रक्षक, हुशार संघनायक. त्यांनी पाहिलं होतं हा फलंदाज आक्रमक रूप धारण करतोय. तीन चेंडू झालेत, तीन चेंडू. वन टू गो. धाव संख्या आपण पाहतो, धाव फलकावर 59 धावा. स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज संदीप, कैलास राटा मोर द विकेट. इथे मात्र मिसटायमिंग शॉट बघूया. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत स्वतः एसटी रक्षक, मात्र चेंडू लो मॅटलँड मध्ये लँड होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. पहिल्या सत्राचा खेळ इथं संपला आणि पहिल्या सत्रामध्ये कोळेगाव संघाने फलंदाजी करत असताना निर्धारित 4 षटकांमध्ये 60 धावा कुठल्यात आणि 61 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य ठेवलंय ते वाडेकर संघासमोर. समीकरण आपण पाहणार आहोत 24 चेंडू 4 षटक आणि धावांची गरज असेल 61. तर दुसऱ्या सत्रामध्ये सामन्याचं चित्र कसं असेल, सामन्याची दिशा कशी असेल ते आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक रोशन संते यांना. तर सिद्धू पाटील सुद्धा आलेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
थैंक यू सो मच पंडित पाटील। 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे वाडेकर या टीम समोर। सिद्धू पाटील देखील आलेले आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। प्रेक्षकांनी सामना आपण पाहू शकाल। या पुढील मॅच असेल 50+ विपक्ष 40+ या दोन संघांमध्ये, आणि 50+चा संघ पुढील प्रमाणे आहे। जनार्दन पाटील निलजे, सुनील मामा वाडेकर, विश्वास रसाल निलजे, अर्जुन भाई पाटील काटे, गिरीश पाटील संदप, द्वारकानाथ मामा चिकनगर, संभाजी म्हात्रे कोळेगाव, सुलचंद्र भोईर नेवालीपाडा, यस पंच देखील खेळणार आहेत, रमेश म्हात्रे सागाव। देविदास पाटील निलजे, अरविंद पाटील संदप, किशोर म्हात्रे नेवालीपाडा, आणि 40+ संघ पुढील प्रमाणे आहे। हनुमान पाटील देसाई, बालराम पाटील नागाव, विजय पाटील वाडेकर, मोतीराम पाटील नागाव, गणेश वाडेकर, संतोष म्हात्रे नवापाडा, सतीश म्हात्रे नवापाडा, नितीन म्हात्रे मोटागाव, बालू पाटील घारीवली, निलेश पाटील कोळेगाव, आणि किशोर पाटील निलजे, राजू काटे नारिवली। आणि श्रीनाथ पाटील नागाव। ही 40+ टीम आहे। सामना सुरू होतोय, 61 धावांचं लक्ष आहे, आणि पहिल्या चेंडूवरती येतोय या तब्बल 3 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, संदीप येतोय गोलंदाजी मार्क वरती। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 61 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय। जय जलेश्वर वाडेकर 40+ या टीम समोर। संदीप गोलंदाजी मार्क वरती 15.25 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील। यावी सुरेख फटका आपण पाहतोय, तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवलंय शॉर्ट लेगच्या दिशेने। एकदम मिळते, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 1 पुढे सरकेल, 4 धावा धावफलकावरती। याच दरम्यान नागाव गावचे समाजसेवक सन्माननीय बाला भाग्यवंत साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे नागाव 40+ चषकामध्ये। संदीप राईट अप मोर द विकेट। यावी सुरे गोलंदाजी आपण पाहतो, कीपर बीट होत आहेत रणजित संते, आणि मिळते बायच्या स्वरूपात एक धाव। धावसंख्या 1 पुढे सरकेल, 5 धावा धावफलकावरती, 5 धावा धावफलकावरती आहेत। खूप चांगला कॉन्टेस्ट आपण पाहतोय। जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव 40+ विपक्ष जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर 40+ या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा सामना आपण पाहतोय। दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना, जो संघ जिंकेल तो संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल। यावेळी चांगला चेंडू आहे, सुरे गोलंदाजी सफल झाले होते फलंदाज ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता विजय पाटील यांनी। बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये, टॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। विजय पाटील आणि गणेश पाटील ही जोडी पाहायला मिळते वाडेकर या टीमच्या माध्यमातून। 5 धावा धावफलकावरती इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप पाटील। यावी सुरेख फटका आपण पाहतोय इनफील्डच्या वरून, एक धाव तर कंप्लीट केली आहे। क्षेत्ररक्षक आहे जगदीश, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार। पाहतोय जय जलेश्वर वाडेकर या टीम समोर।
जो संघ जिंकेल तो संघ सेमीफाइनल मध्ये प्रवेश करेल आणि फाइट करेल जय वागेश्वर देसाई या टीम समोर, कारण की देसाई टीम ने आजच्या दिवसामध्ये दोन सामने जिंकलेत। यावी चांगला चेंडू आहे पॅड वरती, चेंडू आदळतोय, स्ट्रॉंग अपील देखील केली होती पायचीची, एकदम मिळते या चेंडू वरती आणि लेग बाय बॅट कटचा नक्कीच इशारा येतोय शशांक पाटील सरांचा आणि एकदम मिळते ती म्हणजे वाडेकर टीमला, एकदम मिळते विजय पाटीलला आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती वाडेकर या टीमची बिनबाद 10 बनवायचे 61 धावा। उर्वरित समीकरण आपण पाहतोय येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज, 17.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी। डीजे हॅलो हॅलो, तर या दरम्यान आपण पाहतोय अर्जुनबाई साहेबांचे निकटवर्तीय सन्माननीय वाकलनगावचे उद्योजक हरेश शेठ भोईर आणि नवनाथ साळुंके यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। नवनाथ साळुंके नावाली आणि हरेश शेठ भोईर वाकलन अर्जुनबाई पाटील यांचे निकटवर्तीय यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या 11 धावा धावफलकावरती, गोलंदाज आपण पाहतोय अभि संभाजी म्हात्रे एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत 50+ या टीमच्या माध्यमातून त्यांना देखील आपण पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये प्रेक्षणीय सामन्यामध्ये। संभाजी म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होत आहे, यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचर वाईट येतो रमेश म्हात्रे सर आणि शशांक पाटील सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या सामन्यासाठी। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 12 धावा धावफलकावरती, गणेश पाटील आणि विजय पाटील ही जोडी पाहायला मिळते, संत आणि सावध सुरुवात केली आहे। यावीस उलटा चेंडू अपिश खेळत आहे, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, खूप चांगला झेल टिपलाय संदीप पाटील ने आणि पहिला मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या वाडेकर टीमला गणेश पाटील ची खेळी संपुष्टात। थैंक यू सो मच डीजे मास्टर। या दरम्यान नागाव गावचे पोलीस पाटील सन्माननीय गजानन पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रमेश कृष्णा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आहे। पाहुण्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना। या विश्वी चिटक्या बाते सुरेख फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। धावसंख्या 4 ने पुढे सरकेल, आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती आहेत, 14 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे। समीकरण थोडस माग होत आहे वाडेकर या टीम समोर, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे।
फुल टॉस चेंडू डान्सिंग डाउन द विकेट आणि चेंडू जातोय वाइड इज लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज विजय पाटीलच्या विजय पाटील ऑन फायर तो मैं धाव संख्या चार ने पुढे सरकते अपन पाहू शकाल वीस धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 41 धावांची अजून ही गरज आहे आपण पुल करतोय गॅप मधून चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर सलग सहा तिसरा चौकार येतोय फलंदाज विजय पाटीलच्या बॅट मधून दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 सरासरीने 24 धावा धाव फलकावरती बनवायचे 61 धावा उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज या दरम्यान नवनाथ दादा साळुंके यांचं देखील आगमन झालेलं आहे एक ज्येष्ठ समालोचक आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय नावाली गामचे नावाली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य देखील होते आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे तर प्रेक्षणीय सामना आहे टॉस साठी यायचा आहे विनंती असेल प्रेक्षणीय सामना आहे 50+ विपक्ष 40+ त्याचा टॉस देखील आपण करणार आहोत व्यासपीठ समोरच्या बाजूला तर विनंती असेल की आपण टॉस साठी या 50+ विपक्ष 40+ हा सामना असेल नक्कीच जनार्दन पाटील येत आहेत 50+ या टीमचे संगणक आणि दुसऱ्या बाजूला आपण यस 50+ टीमचे संगणक आहेत जनार्दन पाटील आणि 40+ टीमचे संगणक आहेत सतीश म्हात्रे नवापाडाचे आहेत तर नागाव गावचे पोलीस पाटील सन्माननीय गजानन पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यापुढे साहेब आपले शुभ असते आपण हा टॉस देखील करणार आहोत प्रेक्षणीय सामना असेल जगन्नाथ म्हात्रे येतोय जे जगन्नाथ म्हात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली होती 40+ टीमने टॉस जिंकलेला आहे नक्कीच आयोजक सांगतीलच की किती षटकांचा सामना असेल प्रेक्षणीय मॅच आहे कारण की अजून प्रेक्षणीय मॅच सोडून दोन सामने एक सेमी फायनल एक मेगा फायनल शिल्लक आहे या दरम्यान आपण पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय रमेश कृष्णा पाटील उत्तर शिवगावचे उद्योजक यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत धावबाची संधी असेल पहिला चेंडू यावीस डॉट बॉल आतरलाय गोलंदाज जगन म्हात्रेने 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे या दरम्यान सन्माननीय रमेश कृष्णा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई छेरन सो मच षटकार आलाय फलंदाज सुनील मामाच्या बॅट मधून पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली फलंदाजी केली होती मॅच विनिंग फलंदाजी केली होती सुनील मामाने आणि याही षटकामध्ये याही सामन्यामध्ये आपण पाहतोय हा षटकार ठोकलाय या षटकातील हा पहिला षटकार आलाय जगन्नाथ म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती
फुल टॉस चेंडू ऑन साइड ला भिडकावून दिलाय. एकदम तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षक प्रेमनाथ आहेत. डीप मिड विकेट सीमारेषेवरती एकच धाव मिळते चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे सरकेल. 31 धावा धावपल कवरती जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वाडेकर या टीमला. यावेळी चांगला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. व्यवस्थित बॅट वरती हा चेंडू येत नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एक ने पुढे सरकेल. 32 धावा धाव फलकावरती येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी जय जलेश्वर वाडेकर या टीमला. सुनील मामा आणि विजय पाटील संघर्ष करतायत आपल्या टीमसाठी, परंतु खूप चांगली गोलंदाजी करतोय जगन मात्रे. या 20 फुल टॉस चेंडू तर स्ट्रॉंग अपील करतात. येस इट इज आउट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सुनील मामा बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय वाडेकर या टीमला. तर बघा विनंती असेल जो प्रेक्षणीय सामना आहे या दरम्यान सन्माननीय रमेश कृष्णा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. जिल्हा परिषद विद्यमान सदस्य आहेत आणि साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 7 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू येतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. किशोर पाटील येथील डीप मधून चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत उद्योग होता. एक धाव कंप्लीट करण्याचा आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. तर दोन्ही संघांना विनंती करतो की व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. 50+ संघ पुढील प्रमाणे आहे. जनार्दन पाटील जे संघनायक आहेत निलजेचे, सुनील मामा वाडेकर, विश्वास रसाळ निलजे, अर्जुनभाई पाटील काटे, गिरीश पाटील संदप, द्वारकानाथ मामा चिकनगर, संभाजी मात्रे कोळेगाव, सुलचंद्र भोईर नेवालीपाडा, देवीदास पाटील निलजे, अरविंद पाटील संदप आणि किशोर मात्रे नेवालीपाडा आणि रमेश मात्रे सागाव. हा 50+ संघ आहे. त्यानंतर 40+ संघ आहे. हनुमान पाटील देसाई, बालराम पाटील नागाव, विजय पाटील वाडेकर, मोतीराम पाटील नागाव, गणेश पाटील वाडेकर, सतीश मात्रे नवापाडा, नितीन मात्रे मोठागाव, बालू पाटील घारिवली, निलेश पाटील नाईयेत, किशोर पाटील, निलेश पाटील कोळेगाव आणि किशोर पाटील नाईयेत, राजू काटे नारिवली आणि श्रीनाथ पाटील नागाव. या सर्वांना विनंती असेल व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. हा सामना समाप्त झाल्यानंतर त्वरितच आम्ही सामना सुरू करणार आहोत. मुकुंद मडवी साहेबांचे तिथे आपण सन्मान देखील करणार आहोत. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. गजानन पाटील यांचे शुभ हस्ते आपण मुकुंद मडवी साहेबांचे इथे शुभ सन्मान करतोय. गजानन पाटील जे पोलीस पाटील आहेत नागाव गावचे आणि त्यांचे शुभ हस्ते आपण मुकुंद मडवी साहेबांचे इथे शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची भगवी शाल आणि या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. या दरम्यान आपण पाहतोय जिल्हा परिषद विद्यमान सदस्य सन्माननीय रमेश शेठ कृष्णा पाटील
साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या पाहायला मिळते, एकदम मिळते या चेंडूवरती येणारे चार चेंडू, आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज, 25 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील वाडेकर या टीमला। या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे कोळेगाव 40+ या टीमने, विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल। अपडेटेड क्षेत्ररक्षक जज करत आहेत प्रेमनाथ आणि सुरेख जेल टीपलाय, डीप मिड विकेट सीमारेषेवरती अजून एक धक्का बसतोय सुधीर। बॅक टू द पवेलियन। पुढील चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाउन द विकेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि एकच धाव मिळते चेंडूवरती। फक्त औपचारिकता शिल्लक आहे। या दरम्यान आपण पाहतोय अर्जुनभाई पाटील यांचे निकटवर्तीय सन्माननीय वाकलन गावचे उद्योजक हरीश शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत संदीप पाटील। या दरम्यान नागाव गावचे समाजसेवक गुरुनाथजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे। साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती सामना फिनिश, सामना जिंकलाय जय गावदेव कोळेगाव या टीमने, अभिनंदन कोळेगाव संघ दाखल होतोय। या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दोन्ही संघांना विनंती असेल लाईन अप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे। यापुढील सामना आपण पाहू शकाल 40+ विपक्ष 50+, 40+ टीमने टॉस जिंकला, निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया। नक्कीच प्रेक्षणीय चार षटकांचा असेल। नितीन दादा यांचं देखील आगमन झालेलं आहे, मोठा गावचे आहेत, त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने 29 धावांची विस्फोटक आणि वादली खेळी साकारली आपल्या टीमसाठी, तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निलेश पाटील। सन्माननीय हनुमानजी ठोंबरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत।